हाय हॅलो नमस्कार श्रद्धास किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण श्रद्धास किचनमध्ये उन्हाळा स्पेशल अशी एक रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे सरबताचं सिरप चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया उन्हाळ्यामध्ये ना लिंब खूप महाग होतात त्यामुळे ना आपण उन्हाळा चालू व्हायच्या अगोदरच लिंब जेव्हा स्वस्त असतात तेव्हा भरपूर सारी लिंब आणायची आणि हे सिरप बनवून ठेवायचं म्हणजे पाहुणे जर आलेले असतील तर आपली आई ते वेळी घाई होत नाही आणि आपला वेळ वाचतो त्याचबरोबर माझ्यासारख्या वर्किंग वुमन्सनासुद्धा ही रेसिपी खूप उपयोगात पडणार आहे म्हणजे त्यांचा खूप वेळ वाचणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दहा बारा लिंब घेतली ती स्वच्छ धुवून घेतली आणि कपड्याने पुसून घेतली होती त्यानंतर सर्व लिंब अशी मी इथे दोन भागामध्ये अशी कापून घेतली इथे आता सर्व लिंब मी कापून घेणार आहे तर सर्व लिंब कापून झाल्यानंतर आपण आता इथे ह्याचा रस वेगळा करायला घेऊया आणि म्हणजे बिया वेगळ्या आणि रस वेगळा आपण इथे करायला घेऊया तर आपण मी इथे एक कप घेतलाय मेजरमेंटसाठी तर ह्या कपामध्येच मी चाणे ठेवणार आहे आणि वरती असं लिंबू पिणार आहे म्हणजे काय आहे ना का त्याच्या बिया वेगळ्या होतील आणि रस वेगळा होईल तर मग इथे ना आपल्या तुम्ही आहे ना तुमच्याकडे जर ते रस काढायचा असेल तर त्याच्याने सुद्धा करू शकता पण काय आहे ना त्याच्यामध्ये रस सगळा व्यवस्थित निघला जात नाही म्हणून मला ते आवडत नाही माझ्याकडे आहे पण मी ते वापरत नाही तर चाळणीमध्ये सगळ्या आपल्या बिया पण वरती निघतात आणि त्याचबरोबर आपल्या हाताने रस जर काढला ना तर पूर्ण रस त्या लिंबामधला निघतो तर अशा प्रकारे बघा तुम्ही बघू शकताय की पूर्ण कपभर इथे आपला एक रस निघालेला आहे आता ज्या कपा मने आपण रस मोजलाय त्याच कपाने आपण साखर मोजून घेणार आहोत इथे मी एक कप रसासाठी मी इथे तीन कप साखर घेतली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आणखीन जास्त थोडी वाढवू शकता आणि त्याच कपाणी मोजून आपल्याला एक कप पाणी घालायचे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर सर्व साखर आपल्याला त्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि एक पाच ते सहा मिनटासाठी आपल्याला गॅसवर लो फ्लेमवर आपल्याला साखर विरगळवून घ्यायची म्हणजे आपल्याला त्याचा पाक करायचा नाही फक्त आपण त्याचा सिरप तयार करणार आहोत आणि आता बघू शकता एक पाच मिनिटातच खूप छान अशी उकळी आलेली आहे आणि कंटिन्युअसली हलवायचे आणि याचा आपल्याला मग त्याचं तार पटकन सुटली पाहिजे आपली असं झालं पाहिजे पूर्ण तार आली नाही पाहिजे तार आपली पटकन अशी तुटली पाहिजे असं आपल्याला इथे सिरप करायचं याचं तर आता हे सिरप इथे तयार आहे तुम्ही पाहू शकताय मी तुम्हाला परत दाखवते की आपली जी आप सिरप आहे ना त्याची तार होत नाही आहे तर ह्या स्टेजला इथे मी गॅस बंद केला आहे आणि एक पूर्ण ते थोडंसं थंड होऊ द्यायचे तुम्ही म्हणाल हे असं काय दिसते तर ते थंड झाल्यानंतर असंच होतं कारण की याच्यामध्ये साखर आहे आता हे थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तो लिंबाचा रस घालायचा आहे आणि पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला कंटिन्युअसली एक, आप एक दोन ते तीन मिनटं आपल्याला ह्याला छान मिक्स आहे आणि म्हणजे काय होईल ना रस आणि साखराचं सिरप हे पूर्ण मिक्स होईल आणि आपलं लिंबू सरबताचं सिरप तयार होईल एक पाच मिनटं असं छान एकजीव करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकताय की आपली साखर म्हणजे साखराचं सिरप आणि जे स लिंबूचं पाणी होतं ते पूर्ण असं एकजीव झाले आणि तुम्ही याला पाहू शकताय कलर कसा आला आलाय तर हे थोडंसं सा दाटसारच होता सिरप आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला याला काचेच्या भरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या भरणीत भरलं तरी चालतं इथे सिरपमध्ये ना मी एक चमचा मीठ घातले ते माझ्याकडनं शूट करायचं राहून गेलं सिरप पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण ह्याला भरणीमध्ये भरून फ्रीजला स्टोर करणार आहोत तर हे सिरप जवळपास एक दीड महिना आरामात चालतं तर तुम्ही पाहू शकता एक काचेची पूर्ण भरणी भरलेली आहे आणि उरलेलं सिरप मी इथे प्लास्टिकच्या भरणीमध्ये भरले तर प्लास्टिकच्या भरणीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आपण आता लिंबू शरबतच्या सिरपासनं लिंबू सरबत कसं बनवायचं ते पाहणार आहोत इथे मी दोन ग्लास घेतले त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून एवढं सिरप मी घेणार आहे एक ग्लासाला दोन टेबलस्पून आपण घ्यायचे म्हणजेच दोन चमचे आणि त्यातच घालायचे थंड असं पाणी आणि चमच्याने ढवळून घ्यायचे म्हणजे काय होईल ना पूर्ण सिरप आपल्या पाण्यामध्ये मिक्स होईल आणि आपलं लिंबू शरबत तयार होईल तर अशा प्रकारे तयार आहे इथे आपलं झटपट असं लिंबू सरबत जर आपलं सिरप तयार असेल तर लिंबू सरबत बनवायला आपल्याला वेळ लागणार नाही अशा प्रकारे तयार आहे इथे आपलं लिंबू सरबताचं सिरप तर मग ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा आज नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद